घर घेताय किंवा बांधकाम करताय तर आता चिंता सोडा, आपल्या घराचं स्वप्न साकार करा आणि तेही आपल्या मालकापुरात. कादरी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आपल्यासाठी वास्तुशास्त्राची जोड असलेलं दर्जेदार व गुणवत्तापूर्ण भूकंपरोधक बांधकाम, तेही आता आपल्या बजेटमध्ये. खडकी व डांबरी रस्ते बनवण्याकरता हॉटमिक्स प्लांट उपलब्ध. आता घर असो की रस्ते, आता प्रत्येक दर्जेदार बांधकामासाठी कादरी कन्स्ट्रक्शन. विश्वासाचं दुसरं नाव कादरी कन्स्ट्रक्शन मलकापूर. मग वाट कसली बघताय, आजच संपर्क करा. वॉर्डमध्ये पाणी पुरवठ्याची पाईपलाईन टाकण्याच्या कारणावरून नगर परिषदेचे अभियंता आणि एका नगरसेवकामध्ये वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये नगरसेवकाने अभियंत्याला जब्बर मारहाण केल्याची घटना मलकापूर नगर परिषदेच्या सभागृहात आज घडली आहे. या प्रकरणी काँग्रेस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेचे सदस्य सनाउल्लाह खान यांच्या वॉर्डमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. सदर काम पूर्ण झालेले नसून या कामांचा पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करा अशी मागणी नगरसेवक सनाउल्लाह खान यांची होती. आज नगर परिषदेच्या बैठकीत हा विषय चर्चेला जात असताना नगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता निनाद आचार्य आणि काँग्रेसचे नगरसेवक सनाउल्लाह खान यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यानंतर दोघांमध्ये वाद वाढल्यानंतर नगरसेवक सनाउल्लाह खान यांनी अभियंता निनाद आचार्य यांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी नगरसेवकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे घटनेच्या निषेधार्थ आज नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं होतं. विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.